सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी कवठेमहांकाळ तालुका तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे। त्याची मागणी आहे की गेल्या 17 ते 18 वर्षांपासून 553 या गटामध्ये राहत आहोत। 553 गटामध्ये आम्हाला जागा नावर करून मिळावी, घर मिळावं। तर जे आंदोलन सुरू आहे त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दर्शवला आहे। गेल्या पिढ्यानपिढ्या पारधी समाज हा भटका आहे आणि हा समाज कुठेतरी स्थिरावत असेल तर त्याला जागा देण्याचं काम इथल्या प्रशासनानं करावं। प्रशासनाच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याशी मी आजवर रविवार असल्यानं बोलू शकलो नाही, पण सोमवारी त्यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक चर्चा करू, याबाबत त्यांच्यावर तोडगा काढण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्न करू, असं सीके मराठी न्यूजच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करण्यात आलंय। समाजाच्या वतीनं कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि त्यांची मागणी आहे की गेली 17 वर्षापासून ते गट नंबर 553 राहत आहेत आणि त्याच 553 आम्हाला घर मिळावं, ती जागा आमच्या नावावरती व्हावी। तर जे आंदोलन सुरू आहे त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहील आणि गेले पिढ्यानपिढ्या हा भटका समाज आहे, हा कुठंतरी स्थिरावत असेल तर त्याला जागा देण्याचं काम इथल्या प्रशासनानं करावं। या प्रशासनाच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याशी मी आज रविवार असल्यामुळे बोलू शकलो नाही, पण रविवारी त्यांच्याशी चर्चा करून या बाबतीत काय सकारात्मक, सोमवारी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि पारधी वंचित समाज आहे या वंचित समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू।